हॅलो एव्हरीवन, मी हितेंद्र पाटील, एक आगरी मुलगा आणि विरांगणा साडीच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांसाठी नवीन नवीन कॅटलॉग घेऊन येत असतो. तर आजही मी असा सुपर कॅटलॉग तुमच्यासाठी आणलेला आहे आणि तोच कॅटलॉग मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ब्रँड आहे अंबिका. अंबिका ब्रँडचा तुम्ही कॅटलॉग आणि तुम्ही त्याचे पीस बघाल, म्हणजे साड्या टॉप क्वालिटीच्या आहेत. तर टॉप क्वालिटीमध्ये मी तुम्हाला फर्स्ट पीस दाखवणार आहे. हा, तर हा तुम्हाला असं नाही समजणार तर मी बाहेरच काढून दाखवतो. हा बघा पीस, तुम्ही फोटो बघू शकता, एकदम रिच आहे, पार्टीवेअर आहे साडी पूर्णपणे. आणि तुम्ही कोणत्याही फंक्शन मध्ये, म्हणजे बर्थडे पार्टी किंवा तुमचा स्वतःचा बर्थडे असला किंवा इतर कोणत्या फंक्शन मध्ये, पार्टी फंक्शन किंवा आता तसं लग्न हल्दी बिलती काही येणार ना, तुम्ही पाचव्या बिचव्या कुठे जाल, बारशाला जाल कोणचे, तर तुम्ही तिथे छान ह्या साड्या वापरू शकता. तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला मी पूर्ण साडी दाखवतो. अशी ही बघा, एकदम रिच साडी आहे आणि टॉप ब्रँड आहे अंबिका. बऱ्याच जणांना माहीत असेलच, मला वाटतं मोस्ट ऑफ सर्वांनाच माहीत असेल. ज्यांना नसेल माहिती त्यांना मी सांगतो, अंबिका खूप मोठा ब्रँड आहे साडीमध्ये आणि खूप जुना ब्रँड आहे. एक म्हणजे महत्वाची गोष्ट, खूप जुना ब्रँड आहे. जसं मी बरेचसे ब्रँड विकतो त्याच्यामध्ये, म्हणजे माझ्या शॉपमधला मला वाटतं सर्वात जुना ब्रँड अंबिकाच असेल. तर अंबिका हा खूप जुना ब्रँड आहे आणि खूप मार्केटमध्ये ट्रेंडिंगला आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेकंड नंबरचा कलर जो मला आवडला, पर्सनली खूप आवडला मला, तर तो तुम्हाला मी दाखवतो. आधी इथे व्यवस्थित जागा करून घेतो. तर हा कलर जो आहे हा मला खूप आवडलेला आहे आणि कलर एकदम युनिक आहे. एकदम युनिक म्हणजे ना एकदमच युनिक आहे. आणि कसं आहे की मी म्हणजे व्हिडिओ म्हणजे प्रो ब्लॉगर नाहीये की मी तुम्हाला जसं जास्त काही असं उलटं सुलट सांगू शकतो. तर हे बघा, तुम्ही साडीच बघा, म्हणजे कसं आहे की आपला काम बोलतं, तोंड तर बोलतोच पण माझा काम पण बोलतो, माझ्या वस्तू बोलतात. आणि तुम्ही ही बघू शकता डिझाईन वगैरे, एकदम रिच लुक आहे. साडीचे धागे मी तोडूनच तुम्हाला दाखवणार आहे, कारण आधी तुम्ही इकडे बघा, हा लोगो बघा, अंबिकाचा लोगो आहे आणि एकदम प्रीमियम डिझाईन्स असतात ह्याच्या ना. डिझाईन्स वगैरे तुम्ही बघाल, एकदम प्रीमियम आणि रिच असतात, खूपच सुंदर असतात आणि खूप मस्त हेवी लुक असतात साड्यांचे. आणि मी तुम्हाला ना म्हणजे कस्टमरचा फोटोही दाखवतो, म्हणजे की तुम्ही म्हणजे बघू शकता की किती सुंदर म्हणजे कस्टमर ह्याच्यामध्ये दिसत आहे. माझ्याकडे ना कस्टमरचा फोटो आहे, खूप रिच आहे म्हणजे. आणि काल रात्री मी ह्यातले ब्लॅक कलरचे पीस ऑर्डर टाकले आहेत, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हा फोटो तुम्ही बघा, तुम्हाला फोटोमध्ये दिसत असतील की ह्या साड्या कस्टमरने वेअर केल्यात. एकदम अंग भरून दिसतात साड्या, म्हणजे एकदम जबरदस्त. ही माझी ताई आहे आणि ही माझी वहिनी आहे आणि हा मी आहे. तर मी माझ्या घरामध्ये ह्या साड्या दिल्या आहेत, माझी एकच बहीण आहे तिला देखील दिली आहे. तर तुम्ही समजून जा म्हणजे की साडी किती हेवी असेल. आणि कसं आहे तर नुसतं म्हणजे पक्क डायमंड लावले आणि पक्क मोती लावले आणि जरीचं काम केले म्हणून साडी भारी असं नाही. साडीचा लुक, साडीचा टेक्स्चर कसा आहे आणि साडी यूज करायला किती कम्फर्टेबल आहे, तुम्ही साडी बघू शकता, खूप सुंदर. आणि आमच्या दुसऱ्या देखील वहिनीस आहेत, त्यांनी देखील ह्या साड्या घेतलेल्या आहेत. त्यांचा फोटो नाही माझ्याकडे, नाही तर मी तोही तुम्हाला दाखवला असता. एकदम रिच साड्यांचा लुक आहे. तुम्ही एकही अंबिकाचा कलर, म्हणजे जो कोणता कॅटलॉग असतो ना अंबिकाचा, म्हणजे सगळेच नाही मी नावं घेत पण काही सिलेक्टेड कॅटलॉग आहेत की ज्याला तुम्ही नाव नाही ठेवू शकत, एवढे सुंदर असतात हे पीस. हा पीस तर म्हणजे धूम चालतोय माझ्याकडे, धूम. आणि ह्याच्या नंतर जर मला कोणता आवडला असेल तर तो हा आवडलाय, कारण जो ह्याचा कलर आहे ह्या साडीचा, कलर मी डिस्क्राईब नाही करू शकत, एवढा सुंदर आहे. आणि थोडासा मेहंदी ब्राऊन टाईप शेड आहे, इंग्लिश आहे पूर्ण शेड आणि खूप रिच आहे. म्हणजे मी तुम्हाला पर्सनली सांगेल की तुम्ही हे पीस डोळे बंद करून घेऊ शकता, एवढे सुंदर आहेत, म्हणजे खूपच रिच आहेत आणि खूप सुंदर आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचे पीस दाखवतो. आता हे पीस ना थोडेसे साईडला करून मी तुम्हाला इथे जागा करून घेतो. पुढचा हा पीस पण तुम्ही बघाल ना, एकदम रिच आहे, एकदम रिच. आता तुम्हाला दाखवते बॉक्स मध्ये अशी पॅकिंग येते, असा अंबिकाचा बॉक्स तुम्ही कॅटलॉग पण बघू शकता. हे जे इथे दिसतायत ना, इथे हे सगळे पीस आपल्या शॉपमध्ये आहेत. आणि बॉक्सवर जे जर चार पीस प्रिंट आहेत आणि 12 पीसचा कॅटलॉग आहे, तर ते चार जे टॉपचे असतात ना ते बॉक्सवर. त्याच्यानंतर कसं असतं बघा की आपल्याला म्हणजे मच्छी, समजा मी मच्छी खातो
तर मला मच्छीमध्ये सगळे मच्छी आवडतात, पण काही मच्छी असते ही मला एकदम भारी, ही पहिली पट्टे. तर मग तसं म्हणजे तर जर कुठल्या पहिल्या साड्या पट्टण ना, तर त्या या पहिल्या, सॉरी उलटा आहे बॉक्स, या पहिल्या, त्याच्यानंतर दुसरे पीस. तर तुम्ही हा पीस बघून घ्या, तुम्ही किती सुंदर आहे फोटोत बघा, एकदम रिच आणि पूर्ण अंग भरून साडी. ब्लाऊज पण तुम्ही 3-4 शिवू शकता, असे मोठे मोठे ब्लाऊज असतात अंबिकाच्या ब्रँडमध्ये. जरा पण ते म्हणजे असं कॉम्प्रोमाइज करत नाही. कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन इज अवर मोटो, म्हणजे आमचं उद्देश काय की कस्टमर खुश झाला पाहिजे. तुम्ही हा बघितला 4 नंबरचा कलर, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो 5 नंबरचा कलर, इंग्लिश शेड आहे, मला खूप आवडला, माझ्या मावशीच्या मुलीने घेतलेला आहे, तिचा फोटो नाही माझ्याकडे, तोही मी तुम्हाला दाखवला, तिने वेअर केला वापरला की नाही अजून ते पण नाही मला माहिती, घेऊन तर जाम दिवस झाले, पण ते घेताना नित्या ठेवतात, वापराचा काही पत्ता नसतं. या बघ सारे कसं रिच लुक आहे, एकदम इंग्लिश कलर साडीचा आणि ऑफ व्हाईट टाईप आहे, मोती शेड आहे साडी. मी ही तुम्हाला थोडीशी अशी ओपन करून दाखवतोय, हे बघा साडी एकदम भन्नाट, एकदम रिच कपडा वगैरे, टेक्स्चर एकदम युजफुल, कम्फर्टेबल वेअर करायला. तुम्ही हे पीस तुमच्या आईला तुमच्या मावशीला नक्की गिफ्ट करा, त्यांना आवडतील, तुम्ही स्वतःही घ्या. म्हणजे ह्याच्यासाठी असं हे काय नाही, म्हणजे असा आई पॅटर्न आहे की म्हणजे असं यंगेजसाठी आहे असं काहीच नाहीये. कोणीही वापरा, कोणीही म्हणजे तुम्ही ना साडी वापरून म्हणजे असं कोणी तुम्हाला बोलतील बस किती फिरेल होतं ती साडी, पण तरी तुम्हाला कंटाळा येणार का, त्याचा फॅब्रिक तसा आहे. आणि असे पीस ना आपण पैसा वसूल होईपर्यंत वापरत असतो. त्याच्यानंतर आपल्या शॉपमधले जी स्टाफ आहे पल्लवी, तिला आवडलेला हा सर्वात जास्त पीस आहे. तर हा मी तुम्हाला दाखवतो, मरून कलरचा पीस आहे, खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावर डिझाईन जे लीव्स किंवा फुलं टाईप आहेत, पूर्ण भरलेली साडी. ब्लाऊज हे बघा, हिने पण असं 3-4 शिवलेलं आहे आणि कॉलरवाला ब्लाऊज आहे. तिने जशी ज्वेलरी वेअर केली, तुम्ही तीही ज्वेलरी वेअर करू शकता किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती वेअर करू शकता. कलर खूप सुंदर आहे आणि पूर्ण भरलेली साडी. अंबिकाचे पीस म्हणजे क्वालिटी वस्तू, क्वालिटी कसं आत्ताच आता घटकचा ना आपला भरोसा, म्हणून ना तुम्ही वापरून जा, कारण ना तर मक्षण कसा जीवजन गाजरा कोण कर असा विषय. म्हणून मी तुम्हाला सांगता की तुम्ही वापरा साड्या, मस्त सुंदर आहे हा पीस देखील. मी असे पीस हे सरकवतो इकडे जेणेकरून जागा होईल व्यवस्थित. नंतर शेवटी मी हे सगळे पीस तुम्हाला मी व्यवस्थित दाखवेन. हा तर हे झाले, त्याच्यानंतर आता कोणतं दाखवू तुम्हाला मी, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला ब्लॅक कलर दाखवतो. हा ब्लॅक ना एकदम वेगळा आहे आणि एकदम सायलेंट मध्ये, म्हणजे काय बघत त्याला, साधी राणी आणि उच्च विचार असा पीस आहे. बाकी साधी राणीवाले ब्लॅक कलर कितपत वापरतात मला नाही माहिती, पण मला पर्सनली ब्लॅक कलर खूप आवडतो, मलाही आवडतो माझ्या कस्टमर्सलाही आवडतो. पहिलेच्या जमान्यात ब्लॅक कलर जास्त नव्हते वापरत, आता लगीन व्हायला ना व्हायला पहिले ब्लॅक साडी, म्हणजे पहिले काली साडी, ब्लॅक नाही काली, तर त्या काली साडी तुम्ही बघू शकता एकदम रिच. ह्या साडीला मी एक्सप्लेन नाही करत आहे कारण तिला एक्सप्लेनेशनची गरज नाहीये, एवढा रिच पीस आहे. तुम्ही ही साडी कुठेही वापरू शकता, खूप सुंदर आहे, खूप सुंदर लुक आहे. तर या साडीला मी इथे अशीच ठेवत आहे. आणि हो, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे काय की महत्वाचा विषय असतो प्राईस, प्राईस काय, प्राईस 1999 रुपये आणि टॉप ब्रँड आहे, वस्तूची फुल गॅरंटी आहे, खूप सुंदर वस्तू, लुकची पण गॅरंटी मी देतो. बाकी आता तुम्ही कशी तयारी करता त्याच्यावर डिपेंड करतं मेन म्हणजे. तर हा तुम्ही बघू शकता नेव्ही ब्ल्यू कलर आहे, खूप सुंदर कलर आहे आणि याची प्रिंट देखील खूप सुंदर आहे. ही बघा खूपच रिच वाटत आहे कलर आणि तुम्हाला दाखवतो मी हा पीस देखील कसा दिसत आहे तो. ही तुम्ही डिझाईन बघू शकता, दोन्ही साईडनं कोणत्या पण बाजूने दाखवा तो पीस रिचच वाटणार आहे कारण कलर फ्रेश आहे आणि त्याच्यावर जी गोल्डन जे छापे आहेत ना फायबर प्रिंट, आणि ह्या फायबर प्रिंटची गॅरंटी मी देतो का, तर समोरून ब्रँडवाला पण त्याची गॅरंटी देतोच, म्हणजे वस्तूच तशी आहे म्हणजे. आणि मी माझ्या घरामध्ये कोणत्या पण वस्तू नाही देत, तेव्हा तुम्ही डोळे बंद करून हे पीस वापरू शकता. हा पीस आता कुठे ठेवू मी, हा पीस पण मी तिकडे ठेवतो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी हा पीस. तर हा पीस कसा आहे म्हणजे कलर ब्ल्यू आहे पण मध्ये व्हाईटवर ब्ल्यू आहे आणि एकदम भन्नाट आहे, एकदम रिच. ह्याचा लुक ना सगळ्यांपासून वेगळा होणार आहे, कोणाशी मॅच खाणार नाही, मेळ खाणार नाही असा पीस आहे.
आणि तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर हा पीस मी तुम्हाला रिकमेंड करेल. एवढा सुंदर पीस आहे आणि खूपच सुंदर. आणि माझ्याकडे कस्टमर्स ह्यातले पीस घेऊन गेलेले आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगतो 2200 रुपये किंमत होती. मी आत्ता ती 1900 केली आहे. साडी 1900 तुम्हाला साडी भेटेल. वस्तू आणि साडी तुम्ही बघू शकता खूप रिच आहे. तर ह्या साडीला मी इथे ठेवत आहे. हे बॉक्स मी इकडे ठेवतो आणि आत्ता इथे साड्या दाखवतो. आता तुम्हाला दाखवणार आहे मी वाईन कलर. वाईन कलर जो खूप कस्टमर्स लोकांना खूप आवडतो म्हणजे त्याचा लुक ऑलवेज हिट आणि भारी दिसतो. कोणीही कस्टमर असू दे कोणालाही म्हणजे खूप सुंदर दिसतो त्या साडीचा लुक म्हणजे त्या कलरचा लुक. आणि तुम्ही बघू शकता कलर किती फ्रेश आहे. एकदम वाईन कलर आहे. फ्रेश कलर आहे. खूप सुंदर आहे. आणि तुम्ही साडी बघू शकता. बॉर्डर पूर्ण साटीन टाईप सॉफ्ट कपड्यामध्ये येते. ह्याच कपड्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज येणार आहे. आणि तुम्ही साडीचा लुक बघू शकता. खूप सुंदर आहे. खूप मस्त आहे. साडी म्हणजे काय? साडी म्हणजे साडीच आहे. खूपच रिच आणि खूपच हाय टेस्ट. कसं असतं? आपली टेस्ट हाय तेव्हाच असेल जेव्हा आपली थिंकिंग हाय असेल. आणि आपली थिंकिंग हाय होण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि खूप विचारही खूप महत्वाचे आहेत. तेव्हा अशा साड्या तुम्ही तेव्हाच वेअर कराल जेव्हा तुम्हाला त्या साड्यांची समज, कलरची समज असेल. कारण कसं आहे की कोणी नेसली म्हणून तिला भारी दिसते मग तशीच साडी मला पाहिजे असं जर तुम्हाला बघाय कोणच्या विंच्या साड्या बघून माझ्या जाऊन नका येऊ माझ्या दुकानामध्ये. मी तुम्हाला डायरेक्ट सांगा कोणच्या विंच्या बघून नाही यायच्या. आपल्या साऱ्या बघून लोकही मला ऑर्डर दिली पाहिजे की तुम्ही माझ्या जाऊया की भाऊ मी नी साडी नेसली ना कत्ती जणी मला इसरीत होत्या रास जण इसरीत होत्या कुठच्या साडी आणलीस कुठच्या साडी आणलीस. तेव्हा तुम्ही सांगा विरांगणा साडी मधून आणली. मग तेव्हा जेव्हा माझ्याकडे अशी गर्दी पडेल ना तेव्हा मी समजेल की हा आत्ता हे पीस. हा पीस बघा ब्लॅक अँड व्हाईट टॉप कलर आहे. खूप सुंदर आहे. खूप रिच आहे. तुम्ही याची फुलांची जी डिझाईन आहे ना ती जवळून तुम्ही बघू शकता. हा असा मेहंदी करताना कसं तुम्ही खाली खाली घरा असते ती खाली घरा आणि ही भरलेली घरा. मग ही अशी गुलाबाची फुलं आहेत आणि खूप सुंदर आहे. आणि इकडे बघा ताई लक्ष द्या साडीवर लक्ष द्या. तर ही साडी तुमच्यासाठी आहे आणि हिला मी जास्त एक्सप्लेन नाही करत आहे कारण तिच्या जागेवरती टॉपला आहे. तर ही साडी मी इथे ठेवत आहे. आता मला वाटतं ना अजून 3 पीस आहेत आपल्याकडे. साड्यांच्या आपल्याजवळ कमी नाही आहे. मी तुम्हाला डायरेक्ट सांगता आवरा माल पारले ना तुम्हाला दाखवतो बघा किती पार्सल आहेत ते बघा. आवरा पार्सल पारले या अजून खोलाचा पत्ता नाही आहे त्याच्यामध्ये कक ते पण मला माहित नाही. पण माझ्या जे सुरतचं पार्टी वाले ना सगळ्या टॉप क्वालिटीच्या साड्या पाठवून देतील मला कारण त्यांना माहित आहे शेट साधा काही ऐकणार ना असं. कारण मी ते मला किती सांगतात शेट बहुत फायदे में सस्ते में लेके जाऊ. मी बोलतो नाही अजिबात नाही माझ्या कस्टमरला सस्ता नको माझ्या कस्टमरला क्वालिटी पाहिजे. तर क्वालिटीसाठी तुम्हाला मी कलर दाखवतो. ग्रीन हिरवा कलर शुभ कलर आणि खूप सुंदर कलर आहे आणि खूपच मस्त कलर आहे. तुम्ही बघू शकता आपल्याकडे पहिल्या मुहूर्ताची साडी हिरवी असते सगळ्यांना माहीतच असेल मला वाटतं. आणि खूपच रिच तुम्ही बघू शकता. हा ब्रासो टाईप आहे. खूपच रिच आहे. खूप सुंदर आहे. आणि तुम्ही कलर बघू शकता एकदम हिट आणि ग्रीन कलर खूप मस्त. आणि अरे बाबा नाही हे साडीसोबत नाही आहे हा बेल्ट आहे. थांबा जरा मी दाखवतो ते काय. जर हा बेल्ट कोणाला पाहिजे असेल ना तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हा पूर्ण भरलेला बेल्ट आहे आणि ऍडजस्टेबल आहे म्हणजे तुम्ही बघू शकता. हा बघा हा किती रुपयाला माहिती आहे का? आपल्याकडे फक्त 90 रुपयाला आहे हा बेल्ट. तर जर कोणाला पाहिजे असेल एकच बेल्ट आहे हा. जो कोणी पहिला फोन करेल त्याला हा बेल्ट भेटेल 90 रुपयाला. 90 रुपयाला काहीच भेटत नाही. तर हा बेल्ट तुम्हाला भेटेल 90 रुपयाला. हा येल्लो पीस. हा येल्लो पीस कुठे आहे तुम्हाला माहित आहे ना? येल्लो पीस साडीच्या बॉक्सच्या डिस्प्लेला आहे. हा बघा सेंटरला आहे. म्हणजे हा किती सुंदर याचा लुक येईल ना. कारण कसं आहे माहित आहे का? हे बॉक्स पीसची छपाई नंतर होते. जेव्हा या मॉडेल्स साड्या वेअर करतात त्यांचा लुक कॅच होतो कॅमेऱ्यामध्ये तेव्हा ते लोक कम्पेअर करतात की कोणत्या साडीचा लुक कसा वाटतो तो. आणि त्याच्यानंतर ह्या साड्या चे बॉक्स मॅन्युफॅक्चर होतात. तुम्ही बघा साडी बघा कशी भन्नाट वाटत आहे. कोण म्हणजे कोण नाव ठेवले साड्यांना माझे सांगा. अशा जबरदस्त साड्यांसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आज व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे रोज तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील. आणि शेवटचा पीस हा ब्लॅक तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, ब्लॅक साड्या मी खूप ठेवतो शॉपमध्ये, पण होतं कसं माहितीये का, मी आणतो खूप, ठेवतो म्हणजे काय, आता आणतो खूप, र काहीच ना दुकानात, कारण ना म्हणजे रास डिमांड. काल्या साड्या म्हणजे ना भाऊ, काल्या पैठणी आणल्या, त्या तुम्ही बघितले असं व्हिडिओ, रळल्या पण ना आता माझ्याकडे दाखवायला. तर ह्या बघा, ह्या अशा साड्या म्हणजे ना खूप सुंदर सुंदर आहेत साड्या. तर या अशा साड्यांसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. आज पाऊस किती तुम्ही बघू शकता, खूप पाऊस आहे आपल्याकडे, खूपच. आणि अशा पावसामध्ये कस्टमर आज कमी आहेत, तर मी विचार केला की आज ब्लॉग बनवू. आजही आम्हाला खूप काम आहे आणि आज मला आता मला जेवायला घरी जायचं आहे, दुपारी 2 वाजले आहेत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.